तर राजापुरात खड्ड्यांचा महापूर, जागोजागी रस्त्यांची झाली चाळण. राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून सत्ताधारी आमदार उद्घाटन आणि पुरस्कार घेण्यातच मग्न झाले आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींची साथ लाभत आहे हे चित्र केव्हा बदलणार, उपस्थित होतोय प्रश्न. राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने आमदार राजन साळवे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, त्याला साथ दिली ती ग्रामपंचायत सरपंच सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांनी. आमदार राजन साळवे विकासात आघाडी घेतील असं चित्र असतानाच राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले असून त्यावरून वाहने नेणे पूर्णपणे जिकरीचं बनलं आहे. राजापूर तालुक्यात अनेक दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ते, वाढलेली झाडे यामुळे प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. त्यातच असणारे रस्ते खड्डेमय झाल्यामुळे हा प्रवास जास्त क्लेशदायक होत आहे. राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असून सत्ताधारी पक्षाकडून कोणतेच रस्ते विकासात्मकदृष्ट्या चांगले केले जात नसल्याने पूर्वीचे सरकार चांगलं होतं असंच म्हणायची वेळ येथील जनतेवर आली आहे. राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणारे रस्ते जसे खड्डेमय आहेत तसेच राजापूर शहरातील रस्तेही उखडून गेले असून अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. एसटी स्टँड ते बाजारपेठ हा रस्ता अनेक ठिकाणी खडी टाकून ठेवण्यात आल्याने तो वाहतुकीला धोकादायक होत आहे. याकडे वाहतूक प्रशासन दुर्लक्ष करत असताना लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची चांगली डागडुजी करून घेणे गरजेचं आहे. राजापूर तालुक्याचे आमदार राजन साळवे उद्घाटन आणि पुरस्कार घेण्यातच मग्न असल्याचं चित्र सध्या राजापूर तालुक्यात निर्माण झालं आहे. जनतेने ज्या विश्वासाने 5 वर्षासाठी निवडून दिलेल्या या प्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचं आहे आणि मतेही विकत घेतलेली नाही त्यामुळे त्यांना जाब विचारणे हा जनतेचा हक्कच आहे असा प्रतिप्रश्न उपस्थित केला जातोय.